पुण्यात लेखक नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून हे आंदोलन करण्यात आलं. नामदेव जाधव यांनी शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच्या निषेधार्थ जाधवांना काळं फासण्यात आलं. या घटनेनंतर नामदेव जाधव यांना विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. या हल्ल्यामागे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्यावर झालेला हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे, शाहू फुले आंबेडकर विचारांवर झालेला हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया नामदेव जाधवांनी दिली. राज्याच्या देशाच्या एका ज्येष्ठ नेत्याला या वयामध्ये चुकीच्या खोट्या आरोपावर बदनाम करणे हे बरोबर नाही. असं असताना सुद्धा मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावण्याकरता सत्ताधाऱ्यांकडून राज्य सरकारकडून नामदेवराव जाधवचा वापर केला जातोय. अशा प्रकारे हल्ला करतो. हा लोकशाहीवरचा हल्ला आहे, हा विचारांवरचा हल्ला आहे, हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरचा हल्ला आहे, हा शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या प्रचार प्रसारावरचा हल्ला आहे. आणि या ठिकाणी माझ्या बंदोबस्ताला पोलीस असताना त्या पोलिसाच्या सुद्धा जीवाला या ठिकाणी धोका निर्माण झाला होता. हा पोलिसांवर सुद्धा हल्ला आहे, याची गंभीर दखल सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. सगळं एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी एक 10 मिनिटं थोडस संयम ठेवा. डीसीपी साहेबांशी मी बोलणार आहे. हो येस, याच्यातला पहिला अक्युज हा रोहित पवार असणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.